उरण मतदारसंघाचे कर्तव्य दक्ष आमदार महेश बालदी यांच्या हस्ते आपटा ग्रामपंचायत सारसई बागेची वाडी येथे घरकुल भूमिपूजन करण्यात आला होता यावेळी त्यांनी बागेची वाडीला आदर्श वाडीचा सन्मान मिळेल असे प्रतिपादन केले गेली तीन वर्ष सातत्याने पाठपुरावा करून या ठिकाणी आदिम घरकुल योजना आणि विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजनेअंतर्गत एकूण चोपन्न पक्क्या घरकुलांचे निर्माण करण्यात आले आहे या वाडीत एकूण अठ्ठावन्न कुटुंब आहेत येथील सर्व कुटुंबांचे पक्के घरकुल बांधण्याचे कार्य सुरू आहे शेवटच्या अकरा घरकुल बांधकामाचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते नुकतेच झाले यावेळी महेश बालदी यांनी सांगितले की या वाडीला लवकरच आदर्श वाडीचा सन्मान मिळेल त्याचप्रमाणे माड भुवन आणि घेरावाडी यांचे देखील पुनर्वसनाचे प्रस्ताव लवकरच मंजूर हो या साथी मी स्तरावर गतीने होतील यासाठी मंत्रालय जलद पाठपुरावा करत आहे असे मत व्यक्त केले तसेच या वाडीमध्ये सुसज्ज असे बहुउद्देशीय सभागृह बांधण्यात येईल जिल्ह्यातील इतर वाड्यांना या वाडीपासून नक्कीच प्रेरणा मिळेल असा विश्वासही व्यक्त केला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत केळवणे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर पनवेल तालुका भाजपचे उपाध्यक्ष विद्याधर जोशी आपटा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता पाटील ज्ञानेश्वर भोईर कराडे खुर्द माजी सरपंच विजय मिरकुटे भाजप नेते प्रवीण खंडागळे साईचे माजी सरपंच विद्या मोकल भाजप नेते चंद्रकांत पाटील दिनेश पाटील गणेश पाटील जीवन टाकले सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच माडभुवन घेरावाडी आणि विविध वाड्यांचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते